कारवार न्यूज तुम गेले स्वागत करता। उत्तर कन्नड जिल्ह्याच्या ह्या 9 अद्भुताक वोट करा। सध्याक जोरात सुरू असा कर्नाटकाचे 7 अद्भुत अभियान। जगात 7 अद्भुताच्या नमुन्यात कर्नाटकाचे 7 अद्भुत ओळखूक आता राज्यात अभियान सुरू असा। ह्या विशेष अभियानात तुम्ही सुद्धा भाग घेऊन उत्तर कन्नड जिल्ह्याचे अद्भुत कर्नाटकाच्या 7 अद्भुताच्या रांगीत उभी करूक सुवर्ण अवकाश असा। उत्तर कन्नड जिल्ह्याच्या 8 स्थळा कर्नाटकाच्या 100 अद्भुताच्या पट्टेत स्थान मिळाला। ह्या 8 स्थानाक वोट मार्फत राज्याच्या अद्भुतात मेळोक अवकाश असा। ह्या 8 स्थळापैकी प्रथम जाऊन असा मुर्डेश्वर लागीचे नेत्राणी स्कुबा डायव्हिंग, दुसरेचे गरवान चर्च जागो, सिद्धापूर बानुळी मठालागीचे गोस्वर्ग आणि तिसरेचे 123 फूट वयर आशिले जगाचे दुसरेचो अतिहोड मुर्डेश्वर शिवमूर्ती, भैरेश्वर आणि मोहिनी नावाचे 2 होड पर्वत, याण शिरशीष हालमना न्हयचो बसव ईश्वर मूर्ती, गोकर्ण ओम बीच, सीबड नौदळ, कैगा अणुविद्युत केंद्र आणि तिळमाती बीच ह्या स्थळा कर्नाटकाच्या अद्भुतात हाडूक डिस्क्रिप्शन बॉक्सात दिल्या लिंकाक वोट करूक अवकाश असा। जिल्ह्याच्या सगळ्या नागरिकांक वोट करूक जाय अशी विनंती असा। एक स्थळाक 10 वोट करूक अवकाश असा। सदाशिवगड श्री शांतादुर्गा महामाया देवस्थानात दैवज्ञ ब्राह्मण समाजा वतीन हरिनाम सप्ताह झालो। कारवार तालुक्याच्या सदाशिवगड आशिले श्री महामाया देवस्थानात दर वर्साक प्रत्येक समाजा वतीन हरिनाम सप्ताह जाता, पण गेल्ले 2 वर्ष कोविड रोगा लागून हो सप्ताह जालना। एक समाजाक 7 वर्सान पलट मेळटा। तशेंच ह्या वर्साक दैवज्ञ ब्राह्मण समाजाक हरिनाम सप्ताह करूंक अवकाश मेळ्ळो आणि ह्या समाजान अगदी भक्तीन आणि संप्रदाय प्रमाणे उमेदीन सप्ताह केलो। दैवज्ञ ब्राह्मण समाजा महिळान ढोल ताशा जान असे अलग अलग वाद्य वाजवून हरिनाम सप्ताहाक जास्त रंग हाडलो। ह्या सप्ताहाक सदाशिवगड श्री रामसीता देवस्थानाचे अध्यक्ष माजी MLA गंगाधर भट आणि कमिटीचे सगळे सदस्यान समाजाच्या सर्व लोकान भाग घेऊन सप्ताह आनंदान सादर केलो। कडवारचे उदयकांत अणवेकर हेमी श्री विठोबा देवाली मूर्ती केली। खेड्यागांवचो लोकांलो त्रास केन्नाच चुकिल्ना। एक ना एक त्रास कष्ट तेमकां सावळे सारखे फाटलाक करता। खेड्यागांवच्या नागरिकांक समस्या खूब असात, तितूंतूच विद्यार्थी बी ह्या समस्येचे त्रास काडचे पडटा। एक म्हणल्यार खेड्यागांवांत मोबायल नेटवर्क समस्या, विद्युत समस्या, रस्त्याची समस्या आनी खूब इतले समस्या आजुनी कितल्या वर्सांच्यान तशेंच आसात। ह्या इतल्या समस्येंत आनी एक समस्या गेल्ल्या 2-3 वर्सांच्यान सुरू जाला। लॉकडाऊना वेळाच्यान खेड्या गांवांत बंद जाल्लो थोडो बस संचार आजुनी तसोच आसा आणि बस संचार सुरू उरल्यार बी वेळाचेर बस येना, तेजेन विद्यार्थ्याक 10-12 किलोमीटर चलत वयची परिस्थिती आसा। ग्रामीण भागात आशिले 1-2 PU कॉलेजात शिक्षण घेऊक विद्यार्थी सद्दां 10-12 किलोमीटर चलत वयतात येतात। कारवार तालुक्याच्या केरवडी हंगा श्री दुर्गादेवी PU कॉलेज आसा। हे कॉलेज आशिल्ल्यान ग्रामीण भागच्या विद्यार्थ्याक शिक्षण घेऊक अनुकूलता जाता। केरोडी आशिल्ल्या कॉलेजाक देवळमक्की, कडये, शिरवे, बरगल, नगे कोवे, इरपागे, मल्लापूर असे खेड्यागांवचे विद्यार्थी आपलो 12वी पर्यंत शिक्षण घेऊक येतात, पण हेमकां वेळाचेर बस नाशिल्ल्यान 10-12 किलोमीटर चलची परिस्थिती आसा। देवळमक्की गांवच्यान केरवडी 5 किलोमीटर आसा। तशेंच शिरवेच्यान देवळमक्की 3 किलोमीटर, नगे कोवे 4 किलोमीटर, बेळूर 4 किलोमीटर आणि बरगल 1 किलोमीटर आसा। केरवडी आशिल्ल्या कॉलेजाक वयतले जाल्यार चलत देवळमक्की येवन नंतर बस प्रवास करचे पडटा। केरवडीच्यान देवळमक्की येवक बस वेळाचेर येना, तेजेन केरवडीच्यान देवळमक्की चलत येवन नंतर आपल्या गांवांत परत चलत वयची परिस्थितींत ग्रामीण भागाचे विद्यार्थी आसात आनी असले परिस्थितींत हे विद्यार्थी शिक्षण घेतात। ह्या भागांत वेळाचेर बस संचार दवरूंक जाय अशें स्थानीक लोकांनी मागणी आसा। आमी केरवडी कॉलेजाचे पोरा
आमकां हिंगा कॉलेजाक येवन वयच्याक येवच्या बस आसा बट वयच्याक बस ना. आज एका बस बी घातला ना, दोना बस बी घातला ना, आतां तिना बस घातला. गांव वचून येवचे पसून आमकां पांच जाता. आमी आशिल्लो आमकां दोना सोडिला आज कॉलेजीच्यान. कितलो तास आसा आतां? दोन तीन तास, दोन तास रबलता. सगळो चमकून येवला परा. तुमचे कडेन एक सरकारा कडेन एकच विनंती आसा, आमकां मात एक बस घाला, रेगुलर बस घाला. सगळे कडेन 75वेचो स्वातंत्र्याचो अमृत महोत्सव उमेजीन सादर झालो. हणकोण ग्रामपंचायती भागात आशिल्ले भीमकोल डॅमाचेर ह्या वर्साक राष्ट्रध्वज चडोवन विशेष रितीन स्वातंत्र्योत्सव आचरण केलो. हणकोण ग्रामपंचायती भागा येवचे होटयेगाळी भीमकोल डॅम इतले वर्स उदा साठवण दवरूंक इतलेच आशिल्ले, पण ह्या वर्साक जिल्हा पंचायतीन पर्यटक स्थळ केला. हांगा अनुदान घालून डॅमाक एक सुंदर रूप दिला आणि ह्या डॅमाचेर आता सद्दी जास्त पर्यटक भेट देतात आणि पर्यावरणाचो आनंद घेतात. 75वेचो स्वातंत्र्याचो अमृत महोत्सवा निमित्तान भीमकोल डॅमाचेर हणकोण ग्रामपंचायती वतीन ध्वजारोहण केलो आणि हो कार्यक्रम विशेष आणि उमेजीन सादर झालो. डॅमाचेर फुग्याच्या तोरणान इतले सुंदर सजावट केल्ली दिसून येयली. होटेगाळी शाळा हायस्कुलाचे विद्यार्थी तसेच तालुका पंचायतीचे अधिकारी, जिल्हा पंचायतीचे अधिकारी ह्या कार्यक्रमात भाग घेतले. हणकोण ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यान ह्या कार्यक्रमाचो फुडाकार घेतला. भीमकोल डॅमाचेर स्वातंत्र्याचो अमृत महोत्सव सादर केल्लो एक सुंदर आणि बरे दिसून येले.
सिंहा मार्केट कारवारात असलेले आध्यात्मिक धार्मिक पूजा सामग्रीचे आणि सांप्रदायिक शैलीत घरात तयार केलेले शुद्ध आणि रुचिकर खाण्याचे दुकान। आमच्याकडे सगळे नमुन्याचे पूजा होम हवन लग्न मुंज गृहप्रवेश असे सगळे शुभकार्यक जायशीले सामग्री मिळतात। 87 वर्षाच्या ग्राहकालो विश्वास असलेले तुमगेले नरसिंह मार्केट भारत देशात तुमका खय जाय असेल कडेन वस्तू घराघरात पावयता। तुमगेले गरजेचे वस्तू खातीर एक पटी भेट दिया नरसिंह मार्केट कॅनरा बँका सकल रायकर मॅनर कैकिणी रोड कारवार। खूप जास्त शुगर लेवल असे लोकां खातीर चंद्रगिरी नेचर क्यूर कंपनीच्या शुगर कंट्रोल ज्यूसा बरोबर चंद्रगिरी नेचर क्यूर कंपनीचे शुगर नील कॅप्सूल कोणाचे पेशंट खूप वाढू लागला त्यासाठी चंद्रगिरी नेचर क्यूर घेऊन येते असा जॉईंट केअर ज्यूस आणि जॉईंट केअर कॅप्सूल। अधिक माहितीसाठी 8888029880 ह्या नंबराचेर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा। अधिकृत विक्रेते गोविंद आयुर्वेदिक शॉप मेन रोड सदाशिवगड कारवार। गांजा झाडा केल्ल्या एक व्यक्तीक मुंडगोड पोलिसांनी ताब्यात घेतले आणि 52 गांजा झाडा जप्त केले। मुंडगोड तालुक्याच्या टिबेटीन कॅम्पाचे वासी नामेगल चॉपिल नावाच्या व्यक्तीक गांजा झाडा केल्या प्रकरणात अटक केला। ह्या व्यक्तीन आपल्या घराच्या बाजून गांजा झाड केल्लो। नक्की माहितीच्या आधारातीर पोलिसांनी धाड घान 52 गांजा झाडा म्हणल्यार 7 किलो गांजा जप्त केलो आणि ह्याची किंमत 90,000 रुपये असो अंदाज केला। आयचे इतलेच न्यूज मुखार न्यूजा खातीर पळयत रवा कारवार न्यूज कोंकणी। देवर करू कारवार न्यूजा खातीर सबस्क्राइब करा आणि डेली न्यूजा खातीर बेल आयकॉन प्रेस करा।